क्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। जय जय राम कृष्ण हरि, 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 जय जय राम। मंगलम भगवान विष्णु, मंगलम गुरुध्वज, मंगलम पुंडलिक अक्ष, मंगलायतन हरि, अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथेनांद ज्ञानराजा सुभद्र अशाया पुण्यसलीला इंद्रायणी जा पाठार्थे महाविष्णुचा अवतार असलेले श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या या पदस्पर्शाने त्रैलोक्याला पावन करणारी ही भूमी असल्यामुळे आणि अशा या पवित्र भूमीमध्ये आजचा हा सुमंगल दिवस आज आपल्याला अनेकाच्या कृपेमुळे प्राप्त झालेला आहे, तेव्हा त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या संस्थांची जी मंडळी आहे तेव्हा ते ज्ञानोबरांच्या उत्तरोत्तर कार्यामध्ये प्रगती व्हावी एवढ्याकरता आणि हा आजचा कार्यक्रम त्यांच्या अनुमतीने त्याचप्रमाणे आमचे सर्वांचे जे प्रिय असलेले असे डॉक्टर साहेब, त्यांचं नावही डॉक्टर आहे, पदवी डॉक्टर आहे, आणि डॉक्टर हा शब्द एकाच अंगाने वापरला जात असतो असं नसून सर्व अंगाने वापरला जात असतो। जो जो ज्या कामामध्ये निष्णात असेल त्याला डॉक्टर ही पदवी दिली जात असते या न्यायाने। आणि या ठिकाणी उपस्थित असलेली जी सगळी मंडळी आहे मी त्यांना सगळ्यांना डॉक्टरच समजतो आणि सगळे विद्वान मंडळी आहे, सगळी आलेली आहे, अनेक क्षेत्रामधली मंडळी आहे, त्यातल्या त्यात ज्यांचं नाव माहिती नाही विद्यार्थी वर्गांना असे आमचे आणि नवले हॉस्पिटलचे डीन होरे सर या ठिकाणी आलेले आहेत, त्याचप्रमाणे इतर मंडळी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आमचे। त्याच्यामध्ये सर्व हिंदी भाषा जाणणारे, मराठी भाषा जाणणारे, संस्कृत भाषा जाणणारे, इंग्रजी भाषा जाणणारे ही सर्व मंडळी आणि या ठिकाणी उपस्थित आहे। तेव्हा अशा या गौरवयुक्त कार्यक्रमामध्ये आपल्याला आजच्या या मंगल दिवशी प्रारंभ करायचा आहे, तेव्हा हा प्रारंभ आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आणि सर्व विधीनियुक्त असा हा कार्यक्रम होत आहे। प्रारंभी सगळा विधी झालेला आहे, गणपती महाराजांची प्रार्थना झालेली आहे, सर्व विघ्न अच्छिदे तस्मै घनाधिपतये नमः, सुखकर्ता दुःखकर्ता वार्ता विघ्नाची। त्याचप्रमाणे ज्ञानोबऱ्याची मंगलमय अशी आरती होऊन आजच्या या कार्यक्रमाला आणि ही सुरुवात होत आहे। त्याच्यामध्ये एवढंच नियंत आहे की सुरुवात करणारा जो मंगल करणारा आहे फार अल्पज्ञ आहे, तेव्हा तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त व्हावे एवढ्याकरता आणि हे मोडकी तोडकी वाणी तुमच्यासमोर हे करून जे काही संस्कृत प्रचुर मंडळी आहे ते आणखी या पंचदशीच्या विवरणामध्ये सुबोध भाषेमध्ये आपल्याला हा ग्रंथ आणि एक महिन्यामध्ये नाही का डॉक्टर साहेब तेव्हा ऐकायला मिळणार आहे। हा जो अनुभव आलेला आहे पंचदशीमध्ये तो पंचदशीमधला अनुभवसुद्धा ज्याला अमृत असं म्हणतात तोही सुद्धा मराठी भाषेमध्ये ज्ञानोबऱ्याने लिहिलेला आहे, तोही उपक्रम या ठिकाणी होणार आहे
असा हा दुग्ध शर्करा योग आहे, अधिकस्य अधिकम फलम. एखाद्याने म्हणायला लागले म्हणले तुम्ही दूध घेता, चहा नव्हे दूध घेता का असं म्हटल्यानंतर साहजिकच म्हणत असतो मनुष्य काही हरकत नाही, यो दे अमले बा त्याच्यामध्ये आणखी काही टाकलं तर चालेल का साखर, कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पाहे पा दूध पवित्र आणि पुन्हा साखर फारच चांगलं आहे. अधिक म्हणायला लागलं म्हणजे त्याच्यामध्ये काही संगीत मसाला टाकला तर फारच चांगलं त्याप्रमाणे. आणि आजचा हा उपक्रम आहे पंचदिवसीसारखा ग्रंथ, त्यातही पुन्हा अमृत अनुभवाचं विवेचन याची सांगड घालणारा आजचा हा गोड असा अमृतमय कार्यक्रम आणि ज्ञानोबारायणच्या या दरबारामध्ये उपकृत होत आहे. उपकृत करणाऱ्या जे अनेक आणि आभार आहेत त्या आभाराला स्मरून उपकार स्मरून आजच्या या आणि याची मी या ठिकाणी सुरुवात करीत आहो. तेव्हा या ठिकाणी प्रथम मंगल आणि पंचदिशीकार आणि परमहंस परिव्रजकाचार्य विद्यारण्य महाराज या ठिकाणी करतात. प्रथम तत्व जे आहे ते या ठिकाणी विवेक प्रकरण म्हणून आले. नत्वा श्री भारती तीर्थ मुनिवर्य मुनिवर्य काय तत्वस्य आणि क्रियते पददीपिका. तेव्हा नत्वा श्री भारती तीर्थ विद्यावृंद मुनिवर्य याची टीका करणारे आहेत ते टीका करणारे आणि यांचा नमस्कार करून विद्यारण्य त्याचप्रमाणे भारती तीर्थ यांना नमस्कार करून या प्रकरणामध्ये चालू असलेला विषय पददीपिका या ठिकाणी तत्वविवेक सांगणार आहे. तेव्हा आपल्या या परंपरेप्रमाणे आणि भारतीय संस्कृतीमध्ये विद्या याच्यामध्ये वैदिक परंपरेमध्ये नमन का करत असतात, मंगल का करत असतात त्याचा विचार करून आणि विद्यारण्य स्वामी आणि या ठिकाणी त्याच्यावर टीकाकार असणारी मंडळी पारंपरिक पद्धतीने आणि नमन करण्याकरता का तयार होतात, तर त्याचा आपल्या मराठीमध्ये आणि अर्थ आहे की चालत आलेली जी परंपरा आहे ती परंपरा खंडित होऊ नये, नास्तिकपणाचा आरोप येऊ नये, त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारे विघ्न प्राप्त होऊ नये आणि हाती घेतलेलं काम योग्य रीतीने पार पडावं तेच संस्कृत भाषेमध्ये सांगितलेलं आहे. पारिपथितस्य ग्रंथस्य अविघ्नेन परिसमाप्ती प्रजय गमनाभ्याम शिष्ट शिष्टाचार परिप्राप्त से इष्ट देवता गुरु नमस्कार लक्षणम मंगलाचरणम. तेव्हा परिप्राप्त से आरंभिलेल्या कार्यामध्ये अविघ्नेन म्हणजे कोणत्याही प्रकारे विघ्न न येताना परिसमाप्त शेवटलं जावं, प्रजयनाय गमनाभ्याम चालत आलेल्या परंपरेचा खंडित न होताना शिष्ट संप्रदायाला अनुसरून शिष्टाचार परिप्राप्त इष्ट देवता गुरु नमस्कार लक्षणम. इष्ट जे काही उपास्य असेल गुरु यांना नमस्कार करणे हेच मंगलाचरण आहे. तेव्हा स्वयं अनुष्ठितम तेव्हा मी हेच करीत आलेलो आहो, त्याचप्रमाणे शिष्य शिष्यार्थम आणि श्लोकेन उपपद्नाती अर्थात विषय योजने सूचयती. तेव्हा आम्ही करतो आणि शिष्यशार्थार्थम इतरांना त्याचा आणखी मार्गदर्शन व्हावं एवढ्याकरता आम्ही नमन करतो. आणि पुढच्या श्लोकामध्ये श्लोकेन उपपद्नाती आणि पुढे येणारा जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये आणि विषय प्रयोजने सूचयती. तेव्हा आम्ही कोणता विषय सांगणार आहोत त्या विषयाच्या प्रतिपाद्य विषयापासून काय प्रयोजन आपल्याला प्राप्त होणार आहे हे सूचयती म्हणजे सूचना केलेली आहे असं सांगून आणि या ग्रंथाला प्रारंभ करीत आहे. प्रारंभामध्ये आणि आपले असणारे गुरुजी त्यांना अगोदर आणि नमस्कार करतात. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ही परंपरा चालत आलेली आहे. ज्ञानोबरायने सुद्धा ग्रंथाच्या आरंभी आपल्या सुरगुरूला नमस्कार केलेला आहे. नमो विशद बोध विदग्ध विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा भिलासिया. त्याप्रमाणे विद्यारण्य सुद्धा या ठिकाणी आपल्या गुरुजीला नमस्कार करतात. त्यांचे गुरुजी कोण त्यांना नमन म्हणून केलंय, नमश्री शंकरानंद गुरुपादाम जन्मरे सविलास महामोह ग्राह ग्रासिक कर्मणे नमश्री शंकरानंद म्हणून नमः या पदाने नमस्कार रूप मंगल केलेलं आहे.
श्री शंकरानंद तेव्हा आणि नावाप्रमाणे खरोखरच ते सुख देणारे शंकर आहेत, त्यांचं जे आणखी पदकमाल आहे त्याच्यापासून काय लाभ होत असतो तो थोडक्यामध्ये सांगून, सविलास महामोह ग्राह ग्रासिक कर्मणे, सविलास म्हणजे आपण वेदांत शास्त्रामध्ये ज्याला म्हणत असतो अनिष्टाची निवृत्ती आणि इष्टाची प्राप्ती। अनिष्टाची निवृत्ती म्हणजे काय, तेव्हा ज्यांच्या पदकमलापासून प्राप्त होणाऱ्या ज्ञानाच्या योगाने सविलास महामोह कार्यासह कारणाची निवृत्ती। कार्य म्हणजे दुःख आहे, या दुःखाला जर काही कारण असेल तर वेदांत शास्त्रामध्ये आपण अंतिम निर्णय जर करायला लागलो त्याला कारण, आणि जर काही असेल तर अविद्या आहे, आणि त्या अविद्येला नक्र म्हणजे याची उपमा देऊन तो किती बाधक आहे सांगता करतात सविलास महामोह। म्हणून कार्यासह महामोह म्हणजे मूळ अविद्या जी आहे हीच कोणी जीवाचा म्हणजे दुःखाचा प्रकारे ग्रास करणारी आहे, तेव्हा ग्राह ग्रासिक कर्मणे त्याच्यापासून मुक्त करणं हे ज्ञाचं मुख्य कर्तव्य आहे, कर्म आहे, असे जे श्री शंकरानंद आणि गुरुपादां जन्मने श्री शंकरानंद गुरुजीच्या चरणकमलद्वयाच्या द्वारे, आणि मी त्यांना त्यांच्या दोन्ही पादकमलांना नमस्कार असो असं या श्लोकामध्ये, आणि हे नमन साधून विषय सूचित केलेला आहे, प्रयोजन सूचित केलेलं आहे, त्याच्यावरती घोट टीका अशी आणि रामकृष्ण आणि लिहिलेली आहे, त्याचप्रमाणे इतरही काही टीका आहे, तेव्हा इतर टीका ज्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही अनभिज्ञ आहो, तेव्हा तो अभ्यास व्हायला पाहिजे, पण आता आले ना त्याच्यामध्ये आमच्या काल आम्ही सहज याच्यामध्ये म्हटले ते ज्ञानेश पंचदशीवरती रामकृष्णाची टीका आहे, त्याचप्रमाणे पितांबरीसुद्धा टीका आहे, त्याच्यामध्ये त्याचे अर्थ त्याच्यामध्ये दिले आहे, आणखी काही टीका असतील पण त्या उपलब्ध नसतील, आज आपलं जे वैदिक वाङ्मय आहे ते थोडं आणि हे झालेलं आहे, तेव्हा अर्थात आणखी काही टीका असेल त्या टीकेमध्ये विस्तृत असा अर्थ त्याच्यामध्ये दिलेला आहे। इतर जी मंडळी आहे संस्कृत प्रचिर आमचे वाल्मिक महाराज आहे, शास्त्री महाराज आहे, शांतिगिरीजी महाराज आहे, निवृत्तीनाथ महाराज आहे, हे याच्यामध्ये भाग घेऊन अधिक विश्लेषण करून सांगतील, याच्यामध्ये थोडासा प्रयत्न करून मी आपली सेवा आणि शम करोती ती शंकर आहात, तेव्हा त्याच्यामध्ये श्री शंकर म्हणून आणि गुरुचं जे वर्णन केलेलं आहे तेव्हा श्री शब्द कशाकरता आलेला आहे, नमा शब्द कशाकरता आलेला आहे, शंकरानंद विवरण आहे, मग टीकाकाराचं महत्व असते या दृष्टीने। शंकर शंकर म्हणजे काय, शम करोती ती शंकर आहात, शम म्हणजे सुखम, शम म्हणजे जो आणि आपण जे वाजवतो तो शम्य शंख वाजवतात ना त्याच्यामध्ये श शब्द आलेला आहे, पण तो शम इथं घ्यायचा नाही, व्यवहारातला घ्यायचा नाही, म्हणजे इथे शम म्हणजे सुखम करोती, ज्याच्या योगाने जीवात्मा सुखरूप होत असतो असे जे शंकर सकल जगद आनंद करा हा परमात्मा, तेव्हा सकल जग आनंद करा हा म्हणजे ज्याच्यामध्ये सर्व आणि आनंदाचा सुखाचा अंतर्भाव होत असतो असं जे काही तत्व असेल त्याला परमात्मा, सर्व सुखाचे आगर, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे कोणत्याही सूर्य म्हटल्यानंतर त्या सूर्याच्या ठिकाणी सर्व प्रकाशाचा अंतर्भाव ज्याच्यामध्ये होत असतो तो प्रकाश म्हणजे सूर्यप्रकाश, त्याप्रमाणे सर्व सुखाचा अंतर्भाव ज्याच्यामध्ये होत असतो असंही आत्म तैसा हृदयामध्ये मी राह, म्हणून त्याला परमात्मा असं म्हणत असतात। हे वयेशा आनंद येते म्हणजे तुम्ही कशावरून सांगतात, म्हणून तैतरी श्रुती मधलं पद या ठिकाणी दिले आहे, येश हे वय आनंद येते म्हणून आणि त्या उपनिषदामध्ये आलेलं आहे इति श्रुते, असं श्रुतीमध्ये कोणत्याही सांगते वेळी अनुभव युक्ती आणि प्रमाण तद्वारा आणि त्याच्यामध्ये लक्षण केलं जात असतं या न्यायाला अनुसरून। आनंद निरतिशय प्रेमास्पदित पण परमानंद रूपा प्रत्येकात्मा, म्हणजे तुम्ही आनंद वाचक असं जे पद ठेवलेलं आहे म्हटलं त्याचं काही लक्षण आहे का, लक्षणात बसेल तर आम्ही आनंद स्वरूप म्हणून, म्हणून त्याचं लक्षण सांगतात आनंद हा निरतिशय प्रेमास्पदेन परमानंद रूपा, ज्याच्या पलीकडे दुसरी सापेक्ष उपमा देऊन सांगता येत नाही, ज्याच्यामध्ये आता आनंदाची परिसीमा सुखाची परिसीमा
त्याला परमानंद रूप असं म्हणत असतात, परमप्रेमास्पदत्व म्हणून हा हेतू देऊन. आणि जो परमप्रेमाचा विषय असतो तोच आनंद स्वरूप असतो, त्यालाच आनंद असं म्हणत असतात. असा जर कोण असेल प्रत्येक आत्मा आपल्या, आणि याला आपण हृदयामध्ये असलेलं प्रत्येक तत्व म्हणत असतो. सर्वाचा निराश झाल्यानंतर जे तत्व शिल्लक राहते त्याला कोणतं तत्व म्हणायचं? प्रत्येक आत्मा. तेव्हा शंकराच्य असो आनंदाशेती शंकरानंद हा प्रत्येक भिन्ना हा परमात्मा सैव गुरु हो. तेव्हा असे जे शंकरानंद प्रत्येक भिन्न असलेले आत्मस्वरूप असलेले शंकरानंद हे आमचे गुरु आहे, गुरु परिपक्वला आहे. तान स्वायो शक्तिपातेन योजेति परे तत्वे स दीक्षायाचर्थम मूर्तिस्थ इत्यागमात. अशा प्रकारे आणखी इतर शास्त्राची व्याख्या देऊन त्यांचं नाव किती सार्थक आहे हे याच्यामध्ये सांगितलं आहे. श्री मौंचेशो शंकरानंद, तेव्हा नमश्री शंकरानंद असं म्हणून म्हटलेले आहे. श्री शब्द हा कशाचा वाचक आहे याच्या ठिकाणी ते सांगून, श्री मौंच्य शंकरानंद हा गुरु चेती गंधद्वीपा हा इत्यावस आणि भासा हा. तेव्हा त्याच्यामध्ये दोन पदाचा अर्थ करून आणि एक पद सांगते वेळी आणि त्याचा मध्यम पदरूपी समास करून, अनेन श्रीगुरु अनिमादी ऐश्वर्यम संपन्नस्य सूचितम. म्हणून श्री शब्द हा गुरुजीच्या ठिकाणी जे काही ऐश्वर म्हणतो आपण, रिद्धी सिद्धी वगैरे अनिमा वगैरे या ऐश्वर्याने युक्त असलेले संपन्नम सूचितम, आणि श्री शब्दाने त्याचं आणखी सूचन केलेलं आहे असं इथे सांगतात. यद्वा श्रिया भक्त करोति शंकरा. तेव्हा श्री शब्दामध्ये असलेला श्रेया म्हणजे ज्याला ऐश्वर लक्ष्मी असं म्हणत असतात यांनी युक्त असलेले असे आमचे गुरुजी शंकर आहेत. रात्रीर धातुम परायणम आणि त्याचप्रमाणे असलेली जी लक्ष्मी आहे किंवा ऐश्वर आहे ते देण्यामध्ये जे परायण आहे इथे श्रुते हे असं श्रुतीमध्ये आणि सांगितलेलं आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये ही श्रुती आलेली आहे. तेव्हा या ठिकाणी योगायोग चांगला होता. कैलाश्रमाश्रमाचे स्वामी त्यांनी आणि सर्व उपनिषद ऐकण्याचाही सुयोग डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी आणलेला होता त्यावेळेला. आणि छंदोग्य उपनिषद, ब्रदार उपनिषद, त्या उपनिषदामध्ये आणि जे काही प्रमाण म्हणून घेतल्या जात असते आपल्या सर्वांना परिचित असावं एवढ्याकरता आणि बृहदारण्यक आपण आणि महात्म्यांच्या मुखातून आलेला अमृताचा हे आलेला भोग तसाच पुनरुत्तर पुन्हा 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 आणि योजना करावी एवढ्याकरता उपनिषदाची सुद्धा आपल्याला आणि चांगल्या प्रकारे अध्ययन असणं हे अत्यंत आवश्यक आहे. या दृष्टीने आपण आपलं पाऊल पुढे टाकावं एवढ्याकरता आणि ज्या ठिकाणी प्रमाण म्हणून दिले जात असतात ते प्रमाण या ठिकाणी दिलेलं आहे. राते धातुम परायण असं देण्यामध्ये जे आणखी धातृत्व म्हणजे देण्यामध्ये परायण म्हणजे उदार आहेत असे याच्यातून सांगतात. इथे श्रुते असे श्रुतीमध्ये सांगितलेले आहे. अनेन श्रीगुरु अभिष्टैश्च संपादने सामर्थ्यम सूचितम भवति. अशा रीतीने आणि आमचे श्रीगुरु जे आहे ते इष्ट संपादने जे जे शिष्याला इष्ट असेल ते देण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे ते सामर्थ्य या ठिकाणी सूचित केलेलं आहे. तस्य गुरो हो पादांबुज पादांबुज. तेव्हा असे आणखी आमच्या श्रीगुरुच्या आणि दोन कमलद्वयाना जन्म कमले तस्मै नमः प्रेम नस्तु अशा या दोन्ही कमलाला आणि चरण कमलाला मी नमस्कार करतो. किं बुधाय म्हटलं कशा करता तर सविलास महामोह ग्राहग्रास कर्मणे विलास हा. तेव्हा याच्यामध्ये आलेल्या श्लोकामध्ये आलेला जो विषय आहे पहिल्या चरणामधलं सर्व विवरण करून टीकाकार या ठिकाणी खालच्या आणि चरणामधील असलेला विषय त्या विषयाचं निरूपण टीकाकार या ठिकाणी करतात. सविलास महामोह ग्राहग्रास कर्मणे. तेव्हा आणि कार्य असं वर्तमान असणारे जे कारण मूलविद्या विलास हा. विलास म्हणजे काय? कार्यकर्तत्वेन सह वर्तते इथं सविलास हा. ज्याच्यामध्ये त्याचं कार्य असते त्याला आणि त्या कार्याचा जो काही उपबोधक शब्द असतो त्याला सविलास असं म्हणत असतात. एवं विदो महामोह मुलाज्ञानम सयो ग्राह मकर
आणि मकरादी वशंसस्य प्राग प्रतिशत अतीव दुःखत्वात्, तेव्हा या आणि कार्याला कारणीभूत असणारा असं जे ज्याला माम म्हणजे अविद्या मूल अविद्या असं म्हणतात, मूल अविद्या म्हणजेच कोणीतरी हा नक्र मकर जसात वाणकी पाय धरल्यानंतर स्ववश करून आपल्याला दुःख देत असतो, तेव्हा या दुःखामधून प्राप्तस्य अतीव दुःख हे तत्वात, या दुःखाला आणि किती दुःख होत असतं तेव्हा तो त्या दुःखामधून तस्य ग्रासो ग्रासितम एव एकम मुख्य कर्म आहात, तेव्हा या महाभयंकर असलेल्या नकराने पाय धरलेल्या दुःखामधून ज्यांचा आणखी बाजूला करणं हेच ज्यांचं कर्तव्य आहे, ग्रासितम एव एकम मुख्य कर्म त्या दुःखामधून सोडवणे हे ज्ञानचं आणखी मुख्य कर्तव्य आहे, कर्म आहे, व्यापारो यस्य तत्तथा तस्मै इत्यर्थ, म्हणून हा ज्यांचा मुख्य उद्देश आहे असे असणारे जे श्रीगुरु तस्मै म्हणजे त्यांना नमस्कार करतो इत्यर्थ, अत्र एव च शंकर आनंद पदद्वयेन समानाधिकरणेर शंकर आणि आनंद या ध्वज विभक्ती समानाधिकरण असल्यामुळे ते त्याच्यावर भिन्न नाहीत, ब्रह्मरूपत्वात पदद्वयेन समानाधिकरणत्वेन श्री आणि जीव ब्रह्मणो यो एकत्वं लक्षणो विषयः, म्हणून या ग्रंथाचा जर काही ग्रंथ विषय असेल वेदांत शास्त्रामध्ये जीव ब्रह्मणो एकत्व आणि जीव हा जीव नसून मूळ स्वरूप आहे, जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान असं म्हणतात, हे या ग्रंथाचं प्रयोजन आहे सूचितम अशा रीतीने आणि त्याची सूचना केलेली आहे, सविलाश इत्यादीना निशेष अनर्थ निवृत्ती लक्षण, म्हणून इष्टाची प्राप्ती करून देणं जीव ब्रह्मैक्य हे इष्ट असल्यामुळे आणि हे वरच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे असं सांगून पुढे अनिष्टाची निवृत्ती म्हणजे काय, तेव्हा निशेष अनर्थ निवृत्ती लक्षण, तेव्हा जो काही अनर्थाला कारणीभूत असणारा जे दुःख आहे अनिष्टाची निवृत्ती आणि इष्टाची प्राप्ती याला आणि प्रयोजन असं म्हणत असतात वेदांतशास्त्रामध्ये, ते मुख्यतः आणि एव अभीतम या श्लोकामधून आणि सांगितलेले आहे, इदानीम अवांतर प्रयोजनम कर्थनम पुरस्सरम आणि ग्रंथमारंभ प्रतिजानिते, अशा रीतीने अवांतर प्रयोजन सांगून ग्रंथ पुरस्सरम ग्रंथरारंभम पुढे या ग्रंथाला सुरुवात करायची आहे, ती प्रतिज्ञा या ठिकाणी करतात, तत्पादांबुरद्वंद्वसेवा निर्मलचेतसाम सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते, त्यांच्या चरणकमलाची सेवा केल्यानंतर अंतःकरण शुद्ध होतं, शुद्ध झालेलं अंतःकरण असतं ते अनायासे सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते, अनायासे रे सुखाला प्राप्त होत असते, असा असलेला जो विवेक आहे तो तत्त्वविवेक आम्ही पुढे सांगणार आहोत, पण या ठिकाणी सांगण्याची जी काही आता हे आहे ती आणि सांगण्याची जबाबदारी आता इथे जे संस्कृत तज्ज्ञ टीकाकार मंडळी आहे आमचे वाल्मिकी महाराज आहे शास्त्री महाराज आहे इथे आणखी अनेक आहे, तेव्हा हे आता तुम्हाला आणि चांगल्या प्रकारे समजावून सांगतील, ते पचवण्याकरता भगवान न पचवण्याकरता आणि जो मठ्ठा लावत असतो तो मठ्ठा आम्ही दिलेला आहे बरं का, तेव्हा पक्वान्न तुमचा आणखी त्यांच्याकडून मिळणार आहे असं आता पक्वान्न आपण सेवन करावं आणि त्यांनी सांगावं अशी आपल्या सर्व श्रोतांना विनंती करून माझं झालेलं हे जे प्राथमिक आहे, शुभम भवतु कल्याणम।